नमस्कार। या कार्यक्रमाला येताना बोलायचं काय हा मोठा प्रश्न होता। मी कोळेकरांकडून विचारलं, मी काय काल भेटले होते मला परवा, काय बोलायचं? कारण विषय दोन्ही विज्ञान आणि संस्कार आहे। आणि त्यानंतर लक्षात आलं की विज्ञानाचेही संस्कार असतात आणि संस्कारांचं एक विज्ञान असतं। तर विज्ञानाचे संस्कार सांगायला अनिल सर आहेत इथे, पण त्यांच्या इतका मोठा माणूस विज्ञानातला आपल्याला भारतात आज मिळणार नाही। संस्काराचं विज्ञान सांगायला लेखणी घेऊन कोळेकर साहेब बसले आहेत आणि सगळ्या क्षेत्रात त्यांनी खूप मोठी कामगिरी केली आहे, त्यामुळे संस्कारांचं विज्ञान सांगायला ते सिद्ध आहेत। मग मी इथे काय करतोय? परवा कोळेकर साहेब मी आपण ऐकलं तिथे यक्ष प्रश्न म्हणून आपल्या महाभारतात एक पर्व आहे आणि त्याच्यात त्यांनी यक्षांनी प्रश्न विचारले आणि लोकांनी त्या पांडवांनी उत्तर चुकीची दिली आणि शेवटी धर्माला त्यांनी विचारलं आणि उत्तर चुकलं की मरतो माणूस। तर धर्माला त्यांनी प्रश्न विचारले, चार प्रश्न विचारले, त्यांनी बरोबर उत्तर दिली। पाचवा प्रश्न शेवटी म्हणाल तर कठीण विचारायला पाहिजे, म्हणून पाचवा प्रश्न विचारला की माणूस शहाणा कसा होतो आणि धर्माने पटकन त्यांना उत्तर दिलं, शहाण्या माणसात रावण। आज म्हणून मला वाटतं मी इकडे आलोय। कारण नशिबाने मला जेव्हा जेव्हा मी बिझनेसमध्ये असताना लोक विचारायचे की तुला घरून कॅपिटल काय मिळालं, आणि मी त्यांना एकच गोष्ट सांगायचो की मला संस्कार मिळाले। कारण इनव्हॅल्युएबल कॅपिटल आहे। गंमत अशी आहे की संस्कार या शब्दाला इंग्रजी शब्द नाही आहे। पुण्य आणि संस्कार हे दोन मराठी शब्द किंवा संस्कृत शब्द असे आहेत की ज्याला इंग्रजी प्रतिशब्द नाही आहे, त्यामुळे ते इंग्रजीमधून सांगताना मला त्रास पडायचा आहे। मग संस्कार म्हणजे काय? तर डीप इम्प्रेशन इन द माइंड वगैरे असं काहीतरी एक सांगायचा आपण प्रयत्न करतो। पण विज्ञानाचे संस्कार असतात ते करणं अतिशय महत्वाचं असतं, पण संस्काराचं विज्ञान पण जाणून घ्यायची खूप गरज असते। तर मला वाटतं दोघांचे उद्देश हे माणसाचं आयुष्य सुखकर करण्यासाठीच असतो। विज्ञान जसं माणसाचं आयुष्य सुखकर करायचा प्रयत्न करतो, तसे संस्कारे माणसाचं आयुष्य सुखकर करण्याचाच प्रयत्न करत असतात। अर्थात दोघेही दुधारी शस्त्र आहेत, कारण वाईट संस्कार झालेले पण आपण बघतो आणि विज्ञानाचा वाईट उपयोगही आपण बघतो, त्यामुळे दोघांच्या बाबतीत चांगलं आणि वाईट या दोघांचाही परिणाम दोन्ही प्रकारे होऊ शकतात। आणि त्यामुळे असे प्रोग्रॅम्स किंवा अशा संस्था जेव्हा काम करतात संस्कारांवर विज्ञानाचा आधार घेऊन, त्याला मला वाटतं त्याचं फलित सर्वात जास्त चांगलं असतं। आणि जर का 11,000-12,000 मुलं 4 दिवसात येऊन गेली आणि पालकांसह, तर मला वाटतं त्याच्याशिवाय त्याच्या एवढी मोठी अचीवमेंट नाही। तुमचं सगळ्यांचं अभिनंदन। आणि मी स्वतः लोणाला 2-3 वेळा गेलो आहे, त्यामुळे मी स्वतः प्रत्यक्ष त्यांचं कार्य बघितलं आहे, त्याच्यात भाग घेतला आहे थोडाफार। पण आमचा नेहमी आपला खारीसारखा वाटा असतो, तुम्ही जेवढं काम करता। मला खरं सांगतो अगदी प्रांजळपणे की पहिल्यांदा मी तिकडे गेलो ते केवळ तुमची मिसळ आणि वडा खाण्यासाठी, पण मनशक्तीमध्ये अतिशय चांगला मिळतो असं मला कळलं होतं, त्यामुळे गाडी एकदा एक्सप्रेसवेवरनं वळवून तिकडे आम्ही गेलो आणि देवा शिंदे साहेबांची आमची ओळख झाली। आणि त्यानंतर मग ते वडा मागे राहिला आणि बाकी संस्कार चांगले झाले। पण शेवटी संस्कार म्हणजे काय? की बुवा आपले 5 बाहेरिंद्रिय आहेत, त्याच्यापासून जे जे काय आपल्याला समजतं ते शेवटी आंतरिंद्रियांमध्ये सामावून घेणं हा संस्कार असतो। 5 इंद्रियांना जसं त्या आता पहिल्यांदा सुरुवातीला तर सांगितलं की ज्या बातम्या आपण वाचतो ऐकतो, त्यामुळे हल्ली कोणताही पेपर किंवा कोणताही न्यूज चॅनल बघावा असा वाचावा असं वाटतच नाही। पण त्याच्यापासून मिळणारे संस्कार हे चांगले नसतात। टी व्हीवरच्या प्रोग्रॅमवरनं किंवा सिरियल्समधनं किंवा पिक्चर्समधनं बघून जी काय मुलं मुली किंवा मोठी माणसंसुद्धा करतात, ते जे संस्कार होत असतात ते मला वाटतं विज्ञानाचा दुरुपयोग करण्याइतकंच वाईट असतं। पण शेवटी मी जेव्हा जेव्हा संस्कारांकडे बघतो, आणि नशिबाने मी मध्यमवर्गीय कुटुंबातून मराठीतून शिकून आलेला मुलगा आहे,
त्यामुळे नॅचरली जे आमच्यावर संस्कार होत गेले लहानपणापासून. बरं, आम्हाला कोणी सांगितलं नाही की आता मी तुझ्यावर पुढचे 2 तास संस्कार करतोय तुम्ही बस. हे संस्कार नकळत होत जातात. ते नकळत झालेले संस्कार आपल्याला आता या वयात आल्यानंतर जेव्हा पाठीवरून बघतो तेव्हा कळतं की अरे का हे संस्कार झाले आपल्या. आणि ते कसे असतात तर भर पार्ल्याच्या मार्केटमध्ये 1-6 महिन्यापूर्वी माझ्या शाळेतल्या वर्गशिक्षिका मला भेटल्या आणि अरे गैसास किती वर्षांनी भेटतोयस असं त्यांनी म्हटल्यावर पटकन मी त्यांच्या पायाला वाकून हात नमस्कार केला. हा संस्कार आहे. आणि मला वाटतं संस्कार हे सगळे प्रतिक्षिप्त क्रियांमधनं उद्बोधित होतात. त्याच्याकरता मेंदूची चालना लागत नाही. पण हे जे प्रतिक्षिप्त क्रिया जी होते ते मला वाटतं संस्कारातून आलेलं देणं आहे. आणि ते संस्कार चांगले होणं हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे ते पालक खूप आहेत त्यामुळे माझा स्वतःचा मी अनुभव सांगतो की संस्कार करताना सुद्धा आता विज्ञानामुळे जे बदल घडत आहेत ते लक्षात घेणे महत्वाचं आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो, एकदा माझा मुलगा आणि माझी आई यांच्यामध्ये वाद झाला होता की मांजर आडवं गेल्यावर थांबायचं का. म्हणजे तिच्यावर संस्कार झाला होता, तिला तिची हिंमत नव्हती विचारायची तिच्या आई वडिलांना की का करायचं असतं म्हणून. पण आता नवीन पिढीची हिंमत आहे विचारायची, त्यामुळे तो वाद घालत होता आणि ती म्हणत कर ना तुला काय प्रॉब्लेम आहे, मांजर आडवं गेलं की थांब जरा आणि 7 पावलं मागे ये. पण म्हटलं आईला म्हटलं नाही त्याला आपण वेगळ्या तऱ्हेने समजवूया. म्हटलं हे बघ मांजरा नावी साईडने जाणारा पळणारा प्राणी आहे, तो जेव्हा रस्ता क्रॉस करून जातो त्याचा अर्थ त्याच्या पाठी कुठंतरी मोठं जनावर उभं आहे, ते मोठं जनावर लागलेलं त्याच्या पाठी. मग मांजर गेलं आणि तू गेला असं ते मोठं जनावर तुझ्या अंगावर यायची शक्यता आहे, म्हणून थांब. आणि किती थांब तर 7 पावलं मागे ये, मी तोपर्यंत तो जनावर मोठं निघून जाईल मग चालायला. आता हल्लीच्या काळात म्हटलं आपण गाडी चालवतोय आणि एकदम रस्त्यावर बॉल आला आहे, आपण गाडी थांबवतो की नाही, का थांबवतो, कारण त्या बॉलच्या पाकी नक्की कुठंतरी पोरगं येणार असतं आणि ते आपल्या गाडीखाली येऊ नये त्याला लागू नये म्हणून जसं आपण थांबतो तसंच. आता काय थांबायची आवश्यकता नाही मांजर आल्यानंतर, बॉल आल्यानंतर मात्र थांबायला पाहिजे. की हे माझ्यामध्ये बदलते संस्कार आहेत. आणि संस्कारला इंग्रजी शब्द नसल्यामुळे पाश्चिमात्य देशांकडनं संस्कार आपल्याकडे आलेच नाहीत काही, चांगले संस्कार तर नक्कीच नाही आले. त्यामुळे कदाचित आपल्याला ते टाकाऊ वाटत असते एस्पेशली हल्लीच्या पिढीला. पण कोणत्याही एम चॅनलवर किंवा कोणत्याही स्टार TVवर संस्कार शब्दांचा काही विशेष वापर केला दिसत नाही. आणि जे काही त्या कथानकातून संस्कार होतात त्यातून काय संस्कार घडतात ते आपल्याला सगळ्यांना आपण बघतो. हल्ली मुलांना कसं वाघ म्हणजे नमस्कार कर कोणी आल्यानंतर. मी एकदा माझ्या वडिलांना विचारलं होतं की परीक्षेला जाताना नमस्कार का करायचा, त्यांनी साधं सोपं उत्तर दिलं की वाकल्यानंतर थोडा रक्तप्रवाह मेंदूकडे जातो आणि त्यामुळे तुझ्या बुद्धीला थोडी परीक्षेला मदत होईल. मला पटलं ते समोर. पण आमच्याकडे काम करणाऱ्या 15-20 वर्ष काम करणाऱ्या बाईच्याही बाया पडायला पाहिजे हा संस्कार आमच्यावर झाला याचा मला कितीतरी अभिमान वाटतो. कारण माणसाला रिस्पेक्ट करणं हे अतिशय महत्वाचं आहे कोणत्याही माणसाला. हे आम्हाला सांगून सांगितलं नाही तरी पण तिला नमस्कार करायलाच पाहिजे. हे संस्कार जे नकळत झाले शिक्षकांकडनं झाले गुरुकडनं झाले कॉलेजमध्ये झाले. पण त्याहीपेक्षा एक पियर प्रेशर नावाचा प्रकार असतो. एका पर्टिक्युलर वयात गेल्यानंतर पियर प्रेशर खूप असतं आणि त्या पियर प्रेशरमध्ये येणारे संस्कार किंवा मनावर बिंबणारी काही कृती या हळूहळू मुलांच्या विचारात आणि नंतर कृती ते दिसतात आपल्याला. त्यामुळे हल्ली कसं वागावं असं सांगण्याच्या आधी सुद्धा सोशल मीडियाचा अवेअरनेस त्यांना देणं हे संस्कार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. सेफ नेटिझन मला तर एक संस्था मला वाटतं ठाण्यातच आहे कृती आणि ती मुलं फार चांगलं काम करतात की नेटवर कसं वागा तुम्ही, फेसबुकवर कसं वागा, इंस्टाग्रामवर काय टाका काय टाकू नका, कधी रिॲक्ट व्हा कधी रिॲक्ट होऊ नका. तर हल्ली जे संस्कार असे आहेत या सोशल मीडियामुळे की प्रत्येक विषयाचं आपल्याला ज्ञान आणि आपण काहीतरी बोललंच पाहिजे असे कंपल्शन सगळ्यांना वाटायला लागलं आहे आणि मग नको ते प्रकार सगळे आपण वृत्तपत्रात वाचतो. तर हे संस्कार आता बदलत्या विज्ञानाप्रमाणे हे नवीन संस्कार घडवणं ही आपली जबाबदारी आपल्या पिढीची जबाबदारी आहे. आणि हे संस्कार देत असताना आपले जुने संस्कार तसे तसे ठेवून त्याचं फक्त पॅकेजिंग आपल्याला बदलायला पाहिजे आणि ते काम तुम्ही लोक फार उत्तम करताय.
कारण हल्ली मुलांना ते प्रूव्ह केल्याशिवाय पटत नाही. कारण नेहमी सांगतो की माझ्या वडिलांनी जेव्हा मला एखादी गोष्ट करायला सांगितली तेव्हा मी निमूटपणे केली, कारण विचारायचा संबंध नव्हता, तुला कळत नाही तू कर. आता माझ्या मुलगा मला सांगतो की बाबा तुम्हाला काही कळत नाही, मी सांगतो तुम्हाला ते बरोबर आहे. आमची पिढीला कधी काही समजलंच नाही, पण तरी आम्ही निमूटपणे म्हणून घेतलं, कारण ते संस्कार होते आमच्या. मग आक्षेप कुठे येतो? आक्षेप असा येतो की शेवटी संस्कारांमुळे कदाचित अंधश्रद्धा वाढायची शक्यता असते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका घरामध्ये सत्यनारायणाची पूजा असली की त्यांच्याकडे एक मांजर पाळलेलं होतं. सत्यनारायणाच्या पूजे दिवशी हमकास ती मांजर त्या दुधात तोंड घालायची, त्यामुळे त्या बाई पूजा असली की मांजराला बांधून ठेवायच्या. दरवेळेला पूजा असली कोणती घरात की मांजराला बांधून ठेवायचा, कारण दुधात तोंड घालून घेते. काही वर्षांनी आजी गेल्या, सुनबाईना माहिती होतं संस्कार होते, पूजा असली की मांजर बांधायचं. त्यांनी मांजर बांधायला सुरुवात केली. काही वर्षांनी मांजर मेलं, बाईनी दुसऱ्या घरातून मांजर आणून पहिला बांधून ठेवा. हे जे संस्कार ते नकोत आपल्याला, कारण याच्यामुळे एक तर ते अंधश्रद्धेवर आधारित आहे किंवा त्याचं मूळ कारण काय आहे हे समजणं कठीण असत. संध्याकाळी नखं कापून येत याच्यामागे विज्ञान आहे, कारण ते त्यावेळेला पूर्वी प्रकाश कमी असायचा, त्यामुळे एखादं नख कापताना आणि पूर्वी नेलकटर नसणार, कात्री असेल, वस्त्र असेल, ते कापताना जर का नखरूड कापलं गेलं तर किती त्रास होतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे भर उजेडात तुम्ही नखं कापा हे साधं सांगायच्याऐवजी तुम्ही संध्याकाळी कापू नका, उमरे शिंकू नका. पण उमरे लहान असतात ते पूर्वी, आणि शिंकताना आपली क्रिया अशी डोकं वर करायची आणि त्यावेळेला आपण झिरो याच्यात असतो, आणि त्यामुळे ते डोकं वरती आपल्याची शक्यता होती. आता उमरे मोठे झाले आहेत, कुठेही शिंकलात तरी हरकत नाही, फक्त चांगल्या गोष्टींवर शिंकू नका म्हणजे झालं. पण हे जे संस्कार बदलायला पाहिजेत ते मला वाटतं ही आपली जबाबदारी. त्यामुळे कोणते संस्कार आपण करायचे, विज्ञान आधारित कोणते आहेत, बरे सगळे संस्कार विज्ञानाधिष्ठित असतीलच असं नाही. तर माझं स्वतःच जर ठाम मत आहे की विज्ञानाला जर का माहीत नसेल तर ती गोष्ट चुकीची असा अर्थ नाही, कारण विज्ञानालाही न कळलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण मुळात विज्ञानाचा अर्थच मुळी सत्याचा शोध घेणं, ह्याचा प्रयत्न निरंतर माणसाचा चालू असतो. 200 वर्षापूर्वी पृथ्वी गोल आहे म्हणणाऱ्याला फाशी दिलं गेलं, ते ज्ञान आपल्याला पहिल्यापासून होतं भारतीयांना, आणि त्याचे संस्कार आपल्यावर आहे. पण विज्ञान ही शेवटी एक भाषा आहे की ती गणितावर आधारित आहे. भारतीय वेद म्हणा तुम्ही किंवा कोणतेही शास्त्र म्हणा, हे सुद्धा मॅथमॅटिक्सवरच आधारित आहे, आणि त्याच्यापासून आलेले संस्कार जर का आपल्यावर होत असतील तर ते करून घेणं माझ्या मते अत्यंत महत्वाचं आहे. आणि मनशक्तीमध्ये आज जे विज्ञानावर आधारित संस्कार करायचा ते प्रयत्न करतायत, त्या विज्ञानाचा आधार फक्त ते संस्कार पटवून देण्यासाठी करतायत असं माझं ठाम मत आहे. तर नुसतं जर का सांगितलं तर मुलांना पटणार नाही ते, पण त्याही पुढे जाऊन माझ्या मते आपल्या मुलांना, नवीन पिढीला या संस्काराचा अभिमान वाटेल असं काहीतरी करणं आता जरुरी आहे. पण जोपर्यंत अभिमान स्वतःला वाटत नाही, आपण आता प्रार्थना म्हटली त्याच्यामध्ये भारत मोठा देश झाला पाहिजे ही सगळ्यांची इच्छा आहे, परंतु त्याकरता काय करायला पाहिजे, त्याकरता मुळात भारतीय असल्याचा अभिमान वाटणं जरुरी आहे. मुळात भारत हा गरीब देश आहे असं मला, मी जग फिरलो सगळीकडे, भारत हा गरीब देश मला सारखं सांगण्यात आलं. मी जर सगळ्यांना सांगितलं की भारत गरीब देश नाही, भारत अतिशय श्रीमंत देश आहे, कारण हजारो वर्ष लोक लुटून देत आहेत तरी सुद्धा आमच्याकडे भरपूर संपत्ती आहे. प्रॉब्लेम असा आहे भारतीय गरीब आहेत, कोणत्या कारणाने माहिती नाही, पण आपण गरिबीत आनंद मानतो, हे संस्कार आपल्यावर झाले आहेत. लोळी पांगळी श्रीमंती आणि दट्टी कट्टी गरिबी असे संस्कार हे माझ्यामध्ये चुकीचे संस्कार आहेत, हे बदलायला आवश्यक आहे. कारण हे डीप इम्प्रेशन मुलांच्या मनात जातं की श्रीमंत व्हायची गरज नाही, ते पैसा काही सगळं सर्व काही नाही हे वाक्य बरोबर आहे, पण ते कधी म्हणायचं आहे तुम्हाला माहिती पाहिजे. हे पैसा मिळून झाल्यानंतर म्हणायचं वाक्य आहे,
गरिबीत म्हणायचं वाक्य नाही आहे, पण बळी नेहमी बकरीचा देतात, वाघाचा कोणत्याही देवीला बळी देता जात नाही, तुम्ही बकरी नका बनवू, हे संस्कार करणं महत्वाचं आहे, वाघ होण्याचे संस्कार करणं महत्वाचं आहे. मी जंगलांमध्ये जातो, मी बायको माझी दोघे आम्ही खूप जंगलवाऱ्या करतो जगभरात, असं फिरताना असं नेहमी वाटतं की सकाळी 4-4:30 आम्ही बाहेर पडलो की असे झेब्रे सिंह मसाई मारायला चाललेले असतात, कुठल्या लोकांच्या मनात काय विचार येत असतील. तर नंतर असं मला पटकन वाटलं की प्रत्येक झेब्र्याच्या मनात असं विचार येत असेल सकाळी उठल्यावर, रात्री झोपलं नसेल तर, की मला सर्वात स्लो धावणाऱ्या सिंहापेक्षा, सर्वात फास्ट धावणाऱ्या सिंहापेक्षा मला जास्त वेगाने धावायचंय, मला जीव वाचत असेल तर. मग त्याने काय बघायला पाहिजे की सर्वात फास्ट धावणारा जो सिंह आहे त्याच्यापेक्षाही मला फास्ट धावता आला पाहिजे. आणि सिंहाच्या मनात काय येत असेल विचार, की सर्वात हळू धावणाऱ्या झेब्राच्या पेक्षा मला थोडं अधिक धावायला पाहिजे. तुम्ही झेब्रा बनलात तर तुमचं आयुष्य कष्टकर आहे. संस्कार म्हणून म्हटलं वाघ बनायचे किंवा सिंह बनायचे पाहिजेत, म्हणजे तुमचा प्रगती जास्त चांगली होईल. आणि हे संस्कार होणं माझ्या मते अत्यंत महत्त्वाचं आहे, जसं विज्ञानाधिष्ठ असावं. पण शेवटी भारतीय संस्कृती, कालच मी असं ऐकलं की भारतीय संस्कृती सर्वात जास्त टिकलेली संस्कृती आहे जगभरात, पण बाकी बऱ्याचशा संस्कृती, बहुतेक सगळ्या संस्कृती या कालाच्या ओघामध्ये हरवल्या. इजिप्शियन म्हणा किंवा पॉम्पेची म्हणा किंवा पेरूला म्हणा किंवा युरोपातल्या म्हणा, आता त्या कोणत्या तरी दुसऱ्या धर्माने पादाक्रांत केल्या किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे त्या निघून गेल्या, पण भारतीय संस्कृती एक अशी आहे की जी पूर्ण काळ अजून टिकून आहे. पण जेव्हा आपण संस्कृती असं म्हणतो, त्या माझ्या मते संस्कृती ही संस्कारांची प्रतिध्वनी आहे. पण जेव्हा पूर्ण समाजावर संस्कार होत राहतात सारखे एका प्रकारचे, त्या संस्कारामधनं जे विचार समाजाचे तयार होतात, त्या विचारातून कृती ज्या होतात, त्या कृतींमधनं शेवटी त्या देशाची, त्या समाजाची संस्कृती ओळखली जाते. त्यामुळे जर का एखादी संस्कृती तुम्हाला श्रीमंत करायची असेल, आणि श्रीमंत म्हणजे फक्त पैशाने नाही म्हणत, मी विचाराने म्हणतो, तर त्या प्रत्येक व्यक्तीवर संस्कार करणं जरुरी आहे. पण शेवटी विज्ञान म्हणजे काय, तुम्ही स्वामी विवेकानंदांचा उल्लेख केला की शेवटी आकाश तत्व, जीवतत्व, आता क्वांटम फिजिक्समध्ये म्हटलं तर तुम्ही गुरुत्वाकर्षणाचं तत्व पण धरत नाही त्याच्यामध्ये, पण ही दोन्ही तत्व, तिन्ही तत्व एकत्र आणून अणूपासून अनंताकडे कसं न्यायचं जायचं, आणि अणुशास्त्रज्ञ इथे बसलेलं असतं ना, मी आणखी त्याच्यावर काय बोलणार, पण अणूपासून अनंताकडे घेऊन जाणारे शास्त्र आहे त्याला, त्याला मी विज्ञान म्हणतो. पण संस्कार मला वाटतं अनंताकडनं अणुकडे किंवा सूक्ष्माकडे येतात, त्यामुळे प्रत्येक या सूक्ष्म संस्कारामध्ये हा अनंत कसा लपलेला आहे हे जर का तुम्ही विज्ञानाच्या आधाराने सांगत असाल तर तुमचं कार्य खूप महान आहे. आज मी इथे शहाणा होण्यासाठी आलो आहे, त्यामुळे पुढच्या दोन भक्तींची भाषण ऐकायचा मला खूप उत्सुकता आहे. मला 20 मिनिटाचा वेळ दिला होता, मी तेवढा बोललोय. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. आणि हे कार्य जसं तुम्ही म्हणालात की हा समारोप नाही आहे, हे सुरुवातीने सुरुवात खूप आधी झाली आहे, पण एक बूस्टर इंजिन म्हणूया आपण त्याला मध्येच लागणार, याच्यापासून हे कार्य आणखीन जोमाने पुढे जावं. आज ठाण्यात केलं तसं महाराष्ट्रात सगळीकडे हे करा, भारतात करा सगळीकडे, आणि त्याही पेक्षा जाऊन परदेशात जाऊन शिकवा, कारण तिथे जरुरी. आणि संस्कारा शब्द एक दिवस ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये येऊ दे, पण तर गुरु मंत्र वगैरे असे शब्द आलेत, पण संस्कारा शब्द येऊ दे, आणि त्याचं डिस्क्रिप्शन ते काय देतील हे बघायला मात्र मी इच्छुक असणार आहे. धन्यवाद.